नमस्कार, मी आहे सारंगकट्टी, आपला करिअर आणि ॲडमिशन मेंटॉर। लास्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसिजरसाठी लागणारी सगळी डॉक्युमेंट्स याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती। आजचा व्हिडिओ मी महाराष्ट्र ॲडमिशन प्रोसिजर स्टार्ट कशी होईल आणि त्याची नक्की टाईमलाईन कशी असेल हे समजावून देण्यासाठी करत आहे। अर्थात ह्या वर्षीच्या अजून कोणत्याही डिटेल्स डेट्स काही डिक्लेअर झालेल्या नाही आहेत। काही केसेस कोर्टमध्ये पेंडिंग असल्यामुळं आपल्याला ह्या डेट्स एक्झॅक्ट सांगणं डिफिकल्ट आहे, पण मी लास्ट इयरच्या काही नोटिफिकेशनचा आधार घेऊन तुम्हाला ह्यावर्षीची प्रोसिजर कशी होईल हे थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये गाईड करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तर मागच्या वर्षीची आपण जर का नोटीस नंबर 2 जी महाराष्ट्र सीईटी सेलनं पब्लिश केली होती त्याचा जर का आधार घेतला तर त्यांनी ती प्रोसिजर स्टार्ट कशी केली, अर्थात नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऑल इंडिया प्रोसिजर आउट झाल्यानंतर ही महाराष्ट्र प्रोसिजर चालू झालेली होती। मागच्या वर्षी आणि 2019 अगोदरची प्रोसिजर ह्याच्यात थोडी तफावत आहे, त्यामुळे जे कोणी बाकीचे यूट्यूब व्हिडिओज बघत असतील तर त्यांनी खात्री करावी की 2020 नंतरचाच व्हिडिओ आपण पाहत आहोत ना, कारण 2019 पर्यंतची थोडी पद्धती होती ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल होणे, त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर केल्यानंतर ऑप्शन एंट्रीपर्यंतचा वेळ मिळणे, असे थोडंसं बायफर्गेशन मिळायचं। पण ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी ही सिमिलर प्रोसिजर असेल असा आमचा एक अंदाज आहे। मागच्या वर्षीची प्रोसिजर आपण समजून घेतली तर ह्यावर्षी नक्की प्रोसिजर कशी होणार आहे हे समजायला तुम्हाला सोपं जाईल। सो मी नोटीस नंबर 2 आधार घेऊन तुम्हाला सांगतो की नक्की प्रोसिजर झाली कशी होती। सो पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बुलेटिन महाराष्ट्र सरकारनं पब्लिश केलं, त्याच्यात आपल्याला सगळी माहिती दिली होती की जी मी रूल्स तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या स्वरूपातून सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ही ॲडमिशन प्रोसिजर भरपूर सोपी होणार आहे, तर ती सगळे रूल्स त्या कॉलेजेस त्याचा इनटेक या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला बुकमध्ये मेन्शन केलेल्या असतात। त्याच्यानंतर त्या रूलबुक नंतरच त्याच्यात एक शेड्यूल दिलेलं असतं की ह्या शेड्यूलनुसार आपली ॲडमिशन प्रोसिजर टेंटेटिव्ह होणार आहे। मग त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक सीट मॅट्रिक्स लॉन्च करतं, सीट मॅट्रिक्स डिक्लेअर करतं त्यावेळी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कारण आपल्या महाराष्ट्रात बरेचसे कॉन्स्टिट्युशनल आणि स्पेशल रिझर्वेशन्स आहेत। सो त्याच्यानुसार आपल्याला कळालं पाहिजे की मला त्या कॉलेजला ॲप्लाय करायची संधी आहे का आणि असेल तर नक्की किती सीट्स माझ्यासाठी राखीव आहेत। सो याचा अंदाज घेऊन आपल्याला फॉर्म भरणं ऑप्शन एंट्री करणं हे सोपं जातं। सो या सीट मॅट्रिक्सचा आपल्याला भरपूरच बेनिफिट आहे, कोणती कॉलेजेस वाढणार आहेत, वाढली तर किती त्यांचा इनटेक असेल, जी ऑलरेडी कॉलेजेस होती त्याचा इनटेक वाढला असेल तर तो कितीने वाढला आहे हे सगळं इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये पब्लिश केलेलं असेल, मग सीट मॅट्रिक्समध्ये त्याचं बायफर्गेशन आपल्यासमोर रेडी राहील। मग आपलं नक्की काम काय आहे, तर त्याच्यानंतर लगेच आपलं काम चालू होतं, कारण त्याच्यात शेड्यूलमध्ये मेन्शन केलेलं असतं की रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची डेट, तर ह्या पर्टिक्युलर डेटपासून 1-5-7 दिवसाचा कालावधी दिला जातो, त्याच्यात तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। 2019 बघायला गेलं तर आपल्याला 10 कालावधी मिनिमम मिळायचा, पण मागच्या वर्षीचं शेड्यूल चेक केलं तर आपल्याला हा कालावधी 7 कमी केला गेलेला आहे। सो या 7 म्हणजे सफिशियंट टाईम आहे, ह्याच्यात आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा असतो। त्याच्यात आपल्याला आपले पर्सनल डिटेल्स, नाव, आपला नीटचा स्कोर, 12th मार्क्स, ॲड्रेस, रिलीजन, त्याच्यानंतर आपली कास्ट हे सगळे भरावे लागतात डिटेल्स, आणि त्याच्यानंतर आपला फर्स्ट स्टेज फॉर्मचा कम्प्लीट झाला की पेमेंट करावं लागतं, आणि पेमेंट कम्प्लीट झालं की रिक्वायर्ड डॉक्युमेंटची एक लिस्ट तयार होते, ती लिस्ट आपल्याला सगळी अपलोड करावी लागते, मग आपला फॉर्म सबमिट होतो सक्सेसफुली। असे सक्सेसफुली सबमिट केलेले ज्यांचे फॉर्म आहेत त्यांनाच ऑप्शन एंट्रीची संधी दिली जाते। तोच ऑप्शन एंट्रीची संधी मागच्या वर्षी वेगळा वेळ न देता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एकत्र रिलीज केलं, म्हणजे जो पूर्वी एक स्टेट मेरिट रँक, राज्यात तुमचा कितवा नंबर आहे, तुमच्या तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे, मुलींच्यात तुम्ही कितवे आहात, हे सगळं जे बायफर्गेशन यायचं ते डिक्लेअर न करता, त्याच्यात वेळ थोडा न घालवता डायरेक्ट ऑप्शन एंट्री करायला त्यांनी सांगितलं। म्हणून माझा सगळ्यांना सल्ला हा असेल की तुम्हाला मिळालेल्या नीटच्या मार्क्सवरून तुम्ही एक तुमचा आयडियल टेंटेटिव्ह प्रेफरन्स रेडी ठेवा, कारण ह्या वर्षी देखील असंच होईल की स्टेट मेरिट रँक आपल्याला मेबी बघायलाच मिळणार नाही, आपल्याला डायरेक्टली ऑल इंडिया रँकच्या आधारावर ही ऑप्शन एंट्री करावी लागेल। सो ही ऑप्शन एंट्री आपल्याला करण्यासाठी मागच्या वर्षी ज्या दिवशी रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होत होता त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हा लगेच ऑप्शन एंट्री फॉर्म पण चालू झालेला होता। सो हा ऑप्शन एंट्री फॉर्म आपण सक्सेसफुली सबमिट करू शकतो, आणि त्याच्यानंतर त्यालाही आपल्याला 5-7 विंडो दिली होती आणि त्याच्यात लोकांनी फॉर्म सक्सेसफुली भरलेले होते। मग त्याच्यानंतर राऊंड 1 रिझल्ट लागायच्या अगोदर एक मध्ये एक स्टेप घेतली होती, ती म्हणजे
प्रोविजनल स्टेट मेरिट रँक. सो प्रोविजनल स्टेट मेरिट रँकचा अर्थात त्यावेळेस तसा फारसा काही उपयोग नव्हता, पण तरी अंदाज यावा लोकांना जे पुढचे BAMSला अप्लाय करणारे आहेत, फिजिओथेरपीला अप्लाय करणारे आहेत, त्यांना तरी याचा नक्कीच फायदा झाला. पण जो पहिली ऑप्शन एंट्री होते ती फक्त आणि फक्त MBBS आणि BDS ह्या दोन कोर्सेससाठी होत असल्यामुळं ह्याला अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की काळजी घ्यायची आहे की आपला प्रेफरन्स, आपल्याला जी कॉलेज हवं आहे त्या कॉलेजला त्याच पद्धतीनं ऑर्डरली प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. अर्थात पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की माहिती देणार आहेत की कॉलेजचा कट ऑफ काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या कॉलेजला का गेलं पाहिजे, कॉलेज निवडायचं कसं, ही सगळी तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे. पण मी आजचा जो व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला बेसिक शेड्यूल कसं असणार आहे आणि ॲडमिशन प्रोसिजर कशी कंडक्ट केली जाणार आहे हे समजावं यासाठी. नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्ही त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड रहा. अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स आणि इम्पॉर्टंट माहिती जी असते ती मिळत असते, त्यामुळे तो जॉईन करा. आणि जे काही टाइमली अलर्ट्स आहेत ते जर का हवे असतील तर आमच्या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगली माहिती घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.